आता सहावं गणित आपण पाहणार आहोत, जरासं वेगळं आहे. या गणितामध्ये काय की x चा कोएफिशिएंट इथं फ्रॅक्शन मध्ये आहे, इथं y चा कोएफिशिएंट फ्रॅक्शन मध्ये आहे. इथं पहिल्या समीकरणात छेदात 3 आहे, दुसऱ्या समीकरणात छेदात 4 आहे. म्हणून मी काय करणार, समीकरण 1 ला 3 ने गुणणार आणि समीकरण 2 ला 4 ने गुणणार. म्हणजे छेदातील जे काय फ्रॅक्शन्स म्हणजे छेदातल्या ज्या काय एलिमेंट्स आहेत ते निग्लेक्ट होते. आता बघा, 1 ला 3 ने गुणल्या म्हणून काय झालं, 1 + 3y = 10/3 हे समीकरण मला मिळालं. या 3 ला 3 गेले, या 3 ला 3 गेले, म्हणजे राहिले 1 + 1 = 3y आणि 10 = 1. तसंच 2 ला 4 ने गुणल्या म्हणून काय झालं, 4 × 2x, 4 + 4 गेले, 4 + 4 गेले, राहिले काय 4 × 2 = 8x, y = y, 11 = 11. समीकरण 3 आणि 4 हे केल्यानंतर 3 आणि 4 मध्ये समीकरण 3 आणि 4 मध्ये विचार केला, मी y चे सहगुणक समान करून घेण्यासाठी काय करतो, समीकरण 4 ला 3 ने गुणतो. समीकरण 4 ला किती ने गुणतो, 3 ने गुणतो. मल्टिप्लाई इक्वेशन 4/3. हां, मग 4 ला 3 ने गुणल्यामुळे 5 नंबर मिळाला, 8 + 24x, 3 × 3y, 11 + 33, समीकरण नंबर 5. 4 ला गुणल्यामुळे 4 सोडतो, घेतो जवळ 3. 3 जवळ घेतल्यानंतर 5 आणि 3 या समीकरणामध्ये y या चलाचे सहगुणक समान आहे, चिन्ह पण समान असल्या कारणाने वजाबाकी करणार. कशी, समीकरण 5 मधून 3 वजा करणार, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 from 5, 3 मधून 5 वजा करणार, म्हणजे 3 चं चिन्ह बदलून घेणार आहे. अधिक 3 वायला वजा 3 वाय गेले, 24x + 1 = 23x, 33 + 10 = 23, 23 ने 23 ला भागलं 1 राहिला, x बरोबर किती आला, 1 आला. ही किंमत समीकरण 3 मध्ये लिहितो, समीकरण 3 वरून फ्रॉम 3 y ची किंमत मिळवली 3, y ची किंमत किती आली, 3 आली. हां, अधिक 1 तिकडे गेलं बघा, 10 + 1 = 9 राहिला, 3y = 9, म्हणून y = 3, म्हणून सोल्युशन किती, 1 3. लिहून घेतात तिकडून असं, इथे इकडे द्यायचं, नंतर हे लिहून घ्यायचं, नंतर हे घ्यायचं. समजलं सर्वांना, सर्वांनी हे बघा, आज काल 2 गणितं झालेली होती, आज 4. जरासं स्लो चालू केलंय, हळूहळू स्पीड होणार आहे. हां, तुम्हाला आता मी होमवर्क सांगणार आहे, होमवर्क सांगतोय. हां, घरी तुम्ही होमवर्क करायचं आहे, हां सांगणार आहे, कारण असं करत गेलं तर होणार आहे. हां सांग, पुढे मोठी गणित आहे, त्याला वेळ मिळायला पाहिजे ती सोडवण्यासाठी. तुम्ही आता काय करायचं, कालपासून आपण 6 गणितं केलेली आहेत, संकीर्ण प्रश्न संग्रह पान नंबर 27 वर तिसऱ्या प्रश्नात 5 गणित आहेत. तिसऱ्या प्रश्नात गणित किती आहेत, 5 गणित आहेत. ही 5 गणितं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा. हां, याच्यात काय अडचण आली, तिसऱ्या गणित जर असं मी सोडवून देईन कदाचित. हां, तुम्ही बघा तुम्हाला काय अडचण आहे ती आली आली तर मी तुम्हाला मदत करेन. हां, कारण का सगळंच मी सोडवून देतो म्हणजे वेळ पुरणार नाही आहे. समीकरण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील तिसऱ्यातली 5 गणितं सोडवून घ्या. ज्यावेळेला आपण प्रत्यक्षात इथं शिकणार आहोत त्यावेळेलाही तुम्हाला सांगितलेली होमवर्कची गणितं परत एकदा रिपीट करून देईन, काय प्रॉब्लेम येणार नाही. तरी पण तुम्ही सुद्धा ही मी सोडवून दिलेली गणितं आणि होमवर्कला सांगितलेली गणितं रोजच्या रोज करत चला. काय अडचण आली तर मला कॉल करा, मला विचारून घ्या. हां, काही एक प्रश्न येणार नाही. पुन्हा एकदा उद्या भेटू, आज लेक्चर नंबर 2 संपलेला आहे, प्रत्यक्ष शिकू.